नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे घातांकाचा तिसरा नियम बघणार आहोत वेळ वाचावा म्हणून घातांकाचा नियम आपण इथे लिहून घेतला आहे बघा चा एम कंसाच्या बाहेर एन आता इथे गुणाकार करायचा आहे घातांक दिला असेल तर कंसाच्या आत आणि बाहेर जर घातांक दिला असेल तर गुणाकार करायचा एम गुणिले एन बरोबर काय झाला चा एम एन कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर घातांक दिला असेल तर घातांकाचा गुणाकार करावा उदाहरण बघूया सहाचा तिसरा कंसाच्या बाहेर पाचवा बरोबर सहा आता सहाचा तिसरा आहे आणि कंसाच्या बाहेर पाचवा आहे म्हणजे काय झालं तीन गुणिले पाच करायचं सहाचा कितवा येणार आहे तिनापाचे पंधरावा येणार आहे दुसरं उदाहरण बघूया मोठ्या ब्रॅकेटमध्ये आणि कंसामध्ये पाचशे सहा कंस पूर्ण एकशे दोन ब्रॅकेट पूर्ण वजा सातशे दोन आता इथे काय करायचंय गुणाकारच करायचा आहे पाच छेद सहा कौंस पूर्ण एक छेद दोन आता घातांकामध्ये गुणाकारच करायचा त्यामुळे एक छेद दोन वजा दोन बरोबर पाच छेद सहा गुणाकार करून घेऊया वजा सात गुनिले एक वजा सात एक वजा सात येणार बेदुने चार म्हणजे पाच छेद सहाचा चा वजा सातशे चार हे उत्तर आलं घातांकाचा चौथा कौस, कौस नियम बघूया मोठ्या ब्रॅकेटमध्ये कंश कंसामध्ये एचा एम कंश पूर्ण कंसाचा एन घातांक आणि मोठ्या ब्रॅकेटचा पी घातांक असं दिलेलं आहे आता घातांक जर पहिल्या नियम मध्ये तिसऱ्या नियम मध्ये आपण काय सांगितलं की गुणाकार करायचा आहे कि ते पण असंच होणार आहे इथं पण गुणाकारच करायचा आहे चा एम गुणिले येन गुणिले पी बरोबर काय होणार आहे चा यम एन पी यावरील उदाहरण बघूया आपण इथे मोठ्या ब्रॅकेटमध्ये छोटा कंस छोट्या कंसाचा तीनचा दुसरा छोटा कंस पूर्ण त्याचा चौथा घातांक आणि मोठ्या ब्रॅकेटचा दुसरा घातांक इथं काय करायचंय तीनाचा दोन गुणिले चार गुणिले दोन बरोबर तीनचा चार दुनिया आठ आठ दुनिये सोळावा घातांक येतो मोठ्या कंसामध्ये छोटा कंस तीनचा तीन छेद चार कंस पूर्ण त्याचा चार छेद पाच आणि मोठ्या कंसाचा एक पूर्णांक दोनशे तीन आता एक पूर्णांक दोनशे तीन आहे त्याचं अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया इथं घेतलंय तीन गुणिले एक अधिक दोन छेद तीन तीन आणि दोन पाच छेद तीन म्हणजे काय झालं पाच छे तीन हा अपूर्णांक आला आता इथं काय करूया तीन चा तीन छेद चार गुणिले चार छेद पाच गुणिले पाच छेद तीन बरोबर तीनचा सरळ गुणाकार करायचा अंश अंशाचा छेदा छेदाचा तीन गुणिले चार गुणिले पाच छेद चार गुणिले पाच गुणिले तीन बरोबर तीनचा तीन, तीन चौक बारा बारी पंचे साठ चारा पंचे वीस वीश्ट, वीस त्रिक साठ आता इथं साठ छेद साठ आलं ह्याला संक्षिप्त रूप देऊया साठ एक साठ म्हणजे तीनाचा सा एक बरोबर तीन हे उत्तर आलं पुढचं गणित बघूया मोठ्या कंसामध्ये छोटा कंस तीनचा वर्ग छोटा कंस पूर्ण शून्य मोठ्या कंसाचा सहा घातांक आता ह्यामध्ये शून्य हा घातांक दिलेला आहे म्हणून तीनाचा दोन गुणिले शून्य गुणिले सहा आता इथं गुणाकार केला बेशून्य शून्य शून्य गुणिले सहा शून्यच येतं म्हणजे घातांक हा शून्य म्हणजे काय येणारे उत्तर एक येणार जर घातांक शून्य असेल तर त्याचे उत्तर एक येते तीन येणार नाही चाराचा दुसरा अधिक चाराचा पाचवा आता हे गणित कसं सोडवायचंय चाराचा वर्ग म्हणजे चार वर गुणिले चार करायचं आधिक चार गुणिले पाच वेळा चार करायचं चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार, चार, चार आता इथं चार चोक सोळा आधिक चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट चौसष्ट चौक दोनशे छप्पन दोनशे छप्पन चोक दहाशे चोवीस यांची करायची बेरीज सहा चार दहा आजचा एक दोन अनेक तीन अनेक चार शून्य दहाशे चाळीस हे झालं उत्तर त्यांचा तिसरा घातांक अधिक दोनाचा तीनाचा दुसरा घातांक हे पण गणित असं सोडवायचंय तीन तीन वेळा गुणायचं तिसरा म्हटल्यावर तीन गुणिले तीन गुणिले तीन अधिक तीनाचा दुसरा तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस अधिक तीन त्रिक नऊ सत्तावीस नऊ छत्तीस हे झालं उत्तर या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा